अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत महाराष्ट्र आणि कर्नाटक जलसमन्वय समितीच्या माध्यमातून कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा अशी मागणी सिटीझन फोरमच्या वतीनं करण्यात आली आहे पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं याबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही तर मंत्रालयासमोर आंदोलन करू असा इशारा सिटीझन फोरमनं दिला कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीचं संकट प्रामुख्यानं अलमट्टी धरणामुळेच निर्माण होत असल्याचा दावा सिटीझन फोरमनं केलाय आयआयटीच्या तज्ज्ञ इंजिनियरच्या समितीने सुद्धा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील महापुराला कर्नाटकातील बंधाऱ्यांसह धरण कारणीभूत असल्याचा निष्कर्ष काढला असल्याकडं सिटीझन फोरमनं प्रशासनाचं लक्ष वेधलंय अलमट्टी धरणाच्या अतिरिक्त पाणीसाठ्यामुळं कोल्हापूर सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांना महापुराचा मोठा फटका बसतो त्यामुळे त्या धरणाची उंची कमी करण्याची मागणी सिटीझन फोरमच्या वतीनं करण्यात आली आहे याबाबत केंद्रीय जल आयोग त्याचबरोबर राष्ट्रीय आणि राज्य आपत्कालीन विभागाशी चर्चा करून यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा अशी मागणी देखील सिटीझन फोरमनं केली आहे फोरमच्या वतीनं पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांना या मागणीचे निवेदन देण्यात आलं निवेदनाचा सकारात्मक विचार झाला नाही तर मंत्रालयासमोर आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला निवेदन सादर करताना प्रसाद जाधव राजेंद्र चव्हाण राजेंद्र थोरात स्वप्नील कुंभार प्रथमेश खेडकर आदी उपस्थित होते